नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजेंद्र शितोळे, कॉम्पिटिटिव एक्झाम सेलचा कॉर्डिनेटर म्हणजेच मुख्य समन्वयक, सीकेटी कॉलेज. आज आपण जे सत्र चालू केलेलं आहे किंवा जे सेशन आज तुम्हाला ठेवण्यात आलेलं आहे ते UPSC आणि MPSC या कॉम्पिटिटिव एक्झामबद्दल तुम्हाला माहिती देण्यात येईल. त्यामध्ये सुद्धा MPSC ची माहितीसाठी आजचं आपण हे सत्र चालू ठेवलेलं आहे. सो स्टुडंट्स, आय होप की तुम्हाला याच्यातून बरीच नॉलेज मिळेल. आणि नुकतेच आपण बघितलेलं आहे की MPSC ने म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आपली जी यावर्षीची एक्झाम आहे राज्यसेवेची, म्हणजेच क्लास 1 आणि क्लास 2 गॅजेटेड ऑफिसरची, आणि त्याचबरोबर कंबाईनची एक्झाम म्हणजे MPSC घेण्यात येणारी दुसरी एक्झाम. ठीक आहे, दुसरी एक्झाम ही मोस्ट प्रोबेबली तुम्हाला PSI, STI, ASO, एक्साइज इन्स्पेक्टर, क्लेरिकल आणि टॅक्स असिस्टंट या जवळजवळ 5 ते 10 पोस्टसाठी त्या घेण्यात येतात. आणि यंदाचं त्यांचं जे वेळापत्रक आहे किंवा टाइम टेबल आपण म्हणतो ते त्यांनी जाहीर केलेलं आहे. मोस्ट प्रॉब्ली डिसेंबरच्या एंडला किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकला तुम्हाला अर्ज भरण्याकरता त्यांची लाईन ओपन होणार आहे. तर ही जी संधी आहे ती विद्यार्थ्यांनी वाया घालवली नाही पाहिजे आणि यासंबंधी आपण हे सत्र ठेवण्यात आलेले आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया की एक्झॅक्टली MPSC चं काय स्वरूप आहे किंवा कोण कोण ही एक्झाम देऊ शकतं किंवा काय त्याचा क्रायटेरिया आहे. ठीक आहे, MPSC ज्या एक्झाम घेतात ह्या दरवर्षी एक्झाम घेतात आणि दरवर्षी जवळजवळ 40 पोस्टसाठी ह्या एक्झाम असतात. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर कंबाईनची एक्झाम असते आणि ही कंबाईनची एक्झाम जवळजवळ 10 पोस्टसाठी असते. ह्या 40 पोस्ट ज्या असतात त्या क्लास 1 आणि क्लास 2 गॅझेटेड ऑफिसरसाठी असतात. ठीक आहे, यांचा जो क्रम आहे तो जवळजवळ प्रकल्प अधिकारी, त्याच्यानंतर उपसंचालक, त्याच्यानंतर उपजिल्हाधिकारी ज्याला आपण डेप्युटी कलेक्टर म्हणतो, प्रकल्प अधिकारी म्हणजे प्रोजेक्ट ऑफिसर आपण म्हणतो, पोलीस उप अधीक्षक म्हणजे DYSP डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस असं आपण म्हणतो, सहाय्यक राज्यकर आयुक्त, असिस्टंट कमिशनर ऑफ स्टेट टॅक्स म्हणजे जे आता आपण ज्याला GST डिपार्टमेंट म्हणतो त्याचा क्लास 1 ऑफिसर, गटविकास अधिकारी म्हणजेच ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर, मुख्य अधिकारी म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, बाल विकास व प्रकल्प अधिकारी, शासनाचं जे महिला व बाल कल्याण विभाग असतो त्याच्यामध्ये क्लास 1 ऑफिसर, तहसीलदार, त्याचप्रमाणे सहाय्यक संचालक, उद्योग उपसंचालक म्हणजे MIDC हा जो विभाग आहे त्याचे क्लास 1 ऑफिसर असतात, एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये शिक्षणाधिकारी म्हणून तुमची वर्णी लागली जाते. जवळजवळ नाही म्हटलं तरी 40-41 पोस्ट दरवर्षी शासनातर्फे भरल्या जातात आणि या 40-41 पोस्टसाठी दरवर्षी ग्रॅज्युएट मुलं किंवा ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला असणारी मुलं ग्राह्य धरली जातात. नेक्स्ट स्लाइड बघूया आपण. याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा प्रश्न असतो की एक्झॅक्टली क्रायटेरिया काय आहे. बरेच विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो की ग्रॅज्युएशन नंतरच एक्झाम द्यायची असते काही, तर असं नसतं. ऍक्च्युली आपण पहिल्यांदा बघूया एज क्रायटेरिया काय आहे. एज क्रायटेरिया म्हणजे वयाची पात्रता आहे ओपन कास्टसाठी जी आहे, वयाच्या 19व्या वर्षापासून आपण 38व्या वर्षापर्यंत ही एक्झाम तुम्ही देऊ शकता. म्हणजे जवळजवळ 38 ह्या एजपर्यंत तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, UPSC च्या एक्झामसाठी ओपन कास्टला तुम्ही 6 वेळा देऊ शकता वयाच्या 32व्या वर्षापर्यंत. ठीक आहे, IAS, IPS आणि IFS या पदांसाठी जी एक्झाम कंडक्ट करते ती UPSC करते आणि UPSC ही सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम असते आणि त्याच्यासाठी तुम्हाला वयाचा क्रायटेरिया आहे 32 वर्ष 6 वेळा ओपन कास्टसाठी. पण MPSC साठी तुम्हाला ती मुभा जास्त आहे. आपल्या शासनाने जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा किंवा जास्तीत जास्त अटेम्प्ट या ठिकाणी त्यांनी खुला केलेले आहे. ठीक आहे, की जेणेकरून ज्यांचं एज 35च्या वर असेल त्यांना सुद्धा ही समान संधी मिळाली पाहिजे. ठीक आहे, सो ओपन कास्टसाठी तुम्ही दरवर्षी वयाच्या 38व्या वर्षापर्यंत ही एक्झाम देऊ शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट क्रायटेरिया आहे OBC, मागासवर्गीय आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब. ठीक आहे, तर ह्या प्रवर्गासाठी ही एक्झाम तुम्ही वयाच्या 43व्या वर्षापर्यंत देऊ शकता. ठीक आहे, ऑलमोस्ट हाफ ऑफ द लाईफ तुम्हाला ही एक्झाम तुम्हाला देण्यात येते किंवा ही शासनाने तुम्हाला ही ओपन केलेली हा क्रायटेरिया आहे. जे मुलं दिव्यांग असतात किंवा अपंग असतात किंवा जे प्रोजेक्ट अफेक्टेड असतात किंवा प्रकल्पग्रस्त असतात, त्याचप्रमाणे आपल्याला EWS ही नवीन कॅटेगरी दिलेली आहे. आर्थिकरित्या जे मागासलेले असतात ते सुद्धा आणि आर्मीमधून 15 वर्षाच्या सर्व्हिस नंतर जे रिटायर्ड असतात त्यांच्यासाठी सुद्धा MPSC ने ही एक्झाम खुली केलेली आहे आणि जवळजवळ वयाच्या 43व्या वर्षापर्यंत तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. तर नेक्स्ट आहे, आपल्या नेक्स्ट स्लाइडवर आहे, ह्याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागतं. बऱ्याच विद्यार्थ्यांना याच्या बाबतीत सुद्धा
एक पॉइंट आहे की YCMOU म्हणजेच यशवंतराव मुक्त विद्यापीठामधून बरेच विद्यार्थी पासआउट झालेले असतात, तर त्यांना ही एक्झाम देता येते का? तर आपल्या साईडच्या तिसऱ्या ऑप्शनमध्ये आपण दिलेला आहे की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठमधून तुम्ही जरी ग्रॅज्युएट झालेले असता तरीसुद्धा तुम्हाला MPSC एक्झाम देण्यात येते, देता येऊ शकता तुम्ही, ठीक आहे. त्याचप्रमाणे नॉर्मल ग्रॅज्युएटमध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग स्टुडंट, त्याच्यानंतर BSc ग्रॅज्युएट, त्याच्यानंतर आर्ट्स ग्रॅज्युएट आणि कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, या सगळ्या जे पदवीधारक आहेत ते हे लोक एक्झाम देऊ शकता. लक्षात घ्या, इंजिनिअरिंग स्टुडंटसाठी MPSC एक वेगळी एक्झाम कंडक्ट करते, ठीक आहे. दरवर्षी ही एक्झाम असते आणि राज्यसेवा आणि कंबाईनच्या नंतर ही एक्झाम असते, ज्याला आपण टेक्निकल एक्झाम म्हणतो. त्याच्यामध्ये फक्त इंजिनिअरची मुलंच कॉम्पिटिशनला असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एनी ग्रॅज्युएट अपियर्ड इन द कॅन्डिडेट, येस, पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारी मुलंसुद्धा ही एक्झाम देऊ शकतात, ठीक आहे. त्यामुळे यंदाची जी एक्झाम आहे 24 एप्रिलला जी होणार आहे, ती यंदाच्या पदवीच्या शेवटच्या वर्षाला असणारी मुलंसुद्धा देऊ शकतात, ठीक आहे. त्याचप्रमाणे 16 जूनला कंबाईनची एक्झाम असणार आहे. बॅक टू बॅक तुम्हाला महाराष्ट्र शासनामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं तुम्ही चांगलं स्वागत करून अभ्यासाला लागलं पाहिजे. आता आपण बघूया की एक्झामचा शेड्यूल कसा असतो. दरवर्षी मगाशी मी म्हटल्याप्रमाणे MPSC एक्झाम घेते, ठीक आहे. MPSC दरवर्षी ही एक्झाम घेते, गॅझेटेड पोस्टसाठी घेते. राज्यसेवेची एक्झाम आपण त्याला म्हणतो, किंवा ग्रुप बी क्लास 1ची एक्झाम आपण त्याला म्हणतो. ही दरवर्षी एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या रविवारी घेण्यात येते, ठीक आहे. आणि त्याच्या बरोबर 1 महिन्याच्या अंतराने तुम्हाला कंबाईनची एक्झाम असते, ज्याच्यामध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी ही कंबाईन एक्झाम असते, ज्याच्यामध्ये जवळजवळ 10 पोस्ट आहेत मी तुम्हाला सांगितलं. तर यंदाची जी राज्यसेवेची एक्झाम आहे ती जवळजवळ एप्रिल महिन्यामध्ये घेण्यात येते. त्याची दिनांक जाहीर झालेली आहे, तारीख जाहीर झालेली आहे. आणि दुसरी जी एक्झाम आहे कंबाईनची एक्झाम जी आहे त्याची सुद्धा डेट डिक्लेअर केलेली आहे त्यांनी. 16 जूनला ही एक्झाम आपण घेत आहोत, म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC ही एक्झाम घेणार आहे. जे विद्यार्थी पदवीच्या शेवटच्या वर्षाला आहे त्यांच्याकडे जवळजवळ 4 ते 6 महिन्याचा एक खूप चांगला काळ आहे, ज्याच्यामध्ये जर त्यांनी जर व्यवस्थित अभ्यास केला तर ते प्री एक्झाम पास होऊ शकतात. आणि या प्री एक्झाम नंतर मेन्स जी एक्झाम आहे, त्या एक्झामचा शेड्यूल जो आहे, मेन्स एक्झाम तुम्हाला 3 महिन्याच्या अंतराने घेण्यात येते. या वर्षीची 2024ची जी एक्झाम आहे त्याची मेन्स डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे. या परीक्षेचं स्वरूप बघूया आपण, एक्झॅक्टली सिलेबस काय आहे. प्री एक्झामला जवळजवळ 2 पेपर असतात. एक पेपर असतो जनरल स्टडीज, त्याला आपण पेपर 1 म्हणतो. आणि दुसरा पेपर असतो CSAT. CSATचा फुल फॉर्म आहे सिव्हिल सर्व्हिसेस ऍप्टिट्यूड टेस्ट, ज्याला आपण पेपर 2 म्हणतो, ठीक आहे. एप्रिलमध्ये जी एक्झाम होणार आहे त्याचा पहिला जो पेपर आहे प्रिलिमिनरीचा, त्याला आपण म्हणतो पेपर 1, ठीक आहे. पेपर 1 मध्ये जनरल स्टडीज एक्झॅक्टली कोणते टॉपिक कलेक्ट करते किंवा एक्झॅक्टली कोणत्या सब्जेक्टचा याच्यामध्ये अंतर्भाव असतो ते आपण पाहूया. सगळ्यात पहिलं असतं इतिहास, हिस्ट्री विथ द रेफरन्स ऑफ महाराष्ट्र हिस्ट्री म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचा संदर्भासहित तुम्हाला इतिहास जाणून घ्यायचा आहे. आणि हा जो इतिहास आहे तो प्राचीन इतिहास आहे, मध्ययुगीन इतिहास आहे, त्याचप्रमाणे मॉडर्न इतिहास म्हणजेच आधुनिक इतिहास आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा सब्जेक्ट आहे आपला इंडियन ज्योग्राफी, भारतीय भूगोल विथ द रेफरन्स ऑफ महाराष्ट्र ज्योग्राफी. दुसरा जो सब्जेक्ट आहे भूगोल, याच्यामध्ये भारताचा भूगोल प्लस महाराष्ट्राचा भूगोल आणि थोडाफार प्रमाणात जगाचा भूगोल तुम्हाला विचारण्यात येतो. तिसरा विषय आहे इंडियन पॉलिटी. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपण 8वी ते 10वी मध्ये नागरिकशास्त्र हा विषय बघितला होता. इंडियन गव्हर्नन्स, इंडियन पॉलिटी म्हणजे राज्यशास्त्राचा हा विषय आहे. आणि राज्यशास्त्र म्हणजे 8वी ते 12वीची तुमची पुस्तकं, त्याचप्रमाणे काही रेफरन्स पुस्तकं जे आहेत ते आम्ही रेफर करतो. त्याच्यानंतर आहे इंडियन इकॉनॉमी म्हणजे तुम्हाला भारताचा ज्या स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंतचा जो इकॉनॉमिकली म्हणजे आर्थिक जडणघडण जी झालेली आहे, किंवा इकॉनॉमिकली आत्ता भारताचं स्थान जगामध्ये काय आहे किंवा आपली इकॉनॉमी काय आहे, आणि ती 1947 पासून आत्तापर्यंत ज्या काही घडामोडी झालेल्या आहेत, जसं नीती आयोग आत्ता आलेला आहे, पण त्याच्या अगोदर तो जवळजवळ नियोजन आयोग होता, प्लॅनिंग कमिशन होतं, ठीक आहे. त्याच्यानंतर RBIची स्थापना आहे, LPG आहे, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन हा पण मुद्दा आहे, सार्वजनिक वित्त आहे, पब्लिक फायनान्स म्हणतो. तर ह्या एक
सिलेक्टिव टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात. नंतर आहे जनरल सायन्स. जनरल सायन्समध्ये 6वी ते 11वीपर्यंतचं सायन्स, कधी कधी 12वीच्या सायन्समधली पण पुस्तकातली टॉपिक विचारली जातात. सो सळसोट आपण 6वी ते 12वीची विज्ञानाची पुस्तकं स्टेट बुकची किंवा NCERTची तुम्ही वाचायला हवीत. त्याच्यानंतर आहे एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट म्हटल्यावर आता नुकतेच COP28 झालेली आहे, दुबईलाही झालेली आहे. सो एन्व्हायरमेंट रिलेटेड जे इश्यूज आहेत आणि ते करंट अफेअरमध्ये ज्या ज्या मुद्द्यांवर भारत आहे, आपला देश आहे किंवा बाकीचे जे देश आहे कॉन्फरन्सेस घेतात, तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला एक्झाममध्ये प्रश्न विचारण्यात येतात. त्याच्यानंतर आहे करंट अफेअर. पूर्णपणे वर्षभराचं जर 2024ची एक्झाम द्यायची असेल तर तुम्हाला जानेवारी 2023 पासून ते आत्तापर्यंतचे सगळे करंट अफेअर्स तुम्हाला चांगले वाचले पाहिजेत. नसेल त्याच्यामध्ये सुद्धा मुद्दे आहेत. तुम्हाला भारतामध्ये पहिलं किंवा देशातलं राज्यातलं पहिलं असं काही मुद्दे असतात, ते तुम्हाला वाचावे लागतात. त्याचप्रमाणे पुरस्कार तुम्हाला वाचावे लागतात. एखादं वेलनेन बुक असेल, त्याचे ऑथर असतात, ते तुम्हाला वाचावे लागतात. स्पोर्ट्स रिलेटेड तुम्हाला करंट अफेअर विचारले जातात, ठीक आहे. स्कीम्स ज्या आहेत देशाच्या, त्या तुम्हाला करंट अफेअरमध्ये विचारले जातात. 2017 नंतर MPSC आणि UPSC ने थोडासा पॅटर्न चेंज केलेला आहे. सो करंट अफेअर रिलेटेड टू पॉलिटी, करंट अफेअर रिलेटेड टू इकॉनॉमिक्स, ह्यासुद्धा गोष्टी तुम्हाला वाचणं गरजेचं काय, कारण आता कॉम्पिटिशन वाढते, ट्रेंड चेंज होत आहे आणि बदलत्या ट्रेंडप्रमाणे जर आपल्याला एक्झॅक्टली लवकर जर आपल्याला पास व्हायचं असेल तर स्मार्ट वर्क करायला पाहिजे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हे जवळजवळ 7 सब्जेक्ट असतात, ठीक आहे. GS चा पहिला पेपर जो असतो ह्या 7 सब्जेक्टवर असतो. ईच अँड एव्हरी सब्जेक्ट कॅरीज 15 क्वेश्चन्स, ठीक आहे. टोटल 15 प्रश्न असतात आणि 100 क्वेश्चनचा पेपर असतो ज्याला 200 मार्क असतात. क्वेश्चन पेपर हा बायलँग्वल असतो, ठीक आहे. तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये ईच अँड एव्हरी क्वेश्चन तुम्हाला तिकडे दिलेला असतो, ठीक आहे. त्याच्यानंतर ड्युरेशन असतं 2 तासाचं, याला निगेटिव्ह मार्किंग असते मित्रांनो 3:1. तुमचा प्रत्येक 3 प्रश्न जर चुकले तर बरोबर उत्तरामधला तुम्हाला 1 प्रश्न तुमचा मायनस होतो, ठीक आहे. त्यामुळे निगेटिव्ह मार्किंग असल्या कारणाने तो पेपर कसा सोडवायचा एक्झॅक्टली, त्या पेपरमध्ये जर आपल्याला जर येत नसेल तर ते क्वेश्चन कसे टॅकल करायचे, हे सगळ्या गोष्टी आपल्याकडे याचं मार्गदर्शन मिळतं, ठीक आहे. हा झाला GS1चा पेपर. सेम डेला GS1चा जो पेपर आहे त्याचा टायमिंग असतो रविवारचा दिवस असतो 11 ते 1, हा त्याचा टायमिंग असतो, ठीक आहे. आणि 1 ते 3 तुम्हाला रिसेस देण्यात येते. 3 ते 5 त्याच दिवशी सी सॅट म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट हा पेपर असतो, ठीक आहे. सो व्हॉट एक्झॅक्टली ह्या पेपरमध्ये काय असतं ते आपण बघूया. सगळ्यात पहिलं म्हणजे मराठी आणि इंग्लिश मॅथ्स रिजनिंग या 4 टॉपिकवर हा पेपर असतो. 3 पार्टमध्ये हा डिवाइड झालेला असतो. त्यातला पहिला पार्ट असतो कॉम्प्रेहेन्शन. कॉम्प्रेहेन्शन म्हणजे मित्रांनो 9वी आणि 10वीमध्ये आपण उतारे वाचून प्रश्नांची उत्तरं दिलेली होती, बरोबर. सो असे जवळजवळ 10 पॅसेज येतात मराठी आणि इंग्लिशचे, ठीक आहे. 10 पॅसेज येतात, त्या 10 पॅसेजवर प्रत्येक पॅसेजवर 5 क्वेश्चन असतात. पॅसेज वाचायचा आणि त्या क्वेश्चनचे आन्सर करायचे, एवढा सोपा पार्ट असतो हा. त्या 10 पॅसेजमध्ये 8 पॅसेज तुम्हाला बायलिंग्वल असतात, मराठीत पण असतात आणि इंग्लिशमध्ये पण असतात. सो दॅट इंग्लिश मिडियमच्या मुलांना पण तो इझी जावा. पण 8वा पॅसेज हा फक्त मराठीमध्ये असतो आणि 10वा पॅसेज हा फक्त इंग्लिशमध्ये असतो, ठीक आहे. लक्षात आलं. सो जवळजवळ हा पार्ट जो असतो त्याला 50 पॅसेज असतात आणि 125 मार्क्सला हा पार्ट विचारला जातो, ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमचं क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड अँड मॅथ्स अँड रिजनिंग, ठीक आहे. याच्यामध्ये जवळजवळ 8वी ते 10वीच्या लेवलचे किंवा स्कॉलरशिपच्या लेवलचे 20 ते 25 प्रश्न विचारले जातात आणि ह्या प्रश्नांना जवळजवळ 75 मार्क्स वगैरे असतात. त्याच्यानंतर एक तिसरा पार्ट याच्यामध्ये असतो ज्याला म्हणतो आपण डिसिजन मेकिंग. हा 1.5 मार्काला तुम्हाला हे प्रश्न विचारले जातात आणि एक्झॅक्टली ते सिच्युएशनल बेस प्रश्न असतात. तुम्हाला त्या सिच्युएशनमध्ये विचार करून ती प्रश्न सोडवायची असतात, ठीक आहे. तर असा हा एक्झॅक्टली एक्झाम पॅटर्न प्रिलिमिनरीचा असतो. 400 मार्कांची असते. आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलेलं आहे की GS चा पेपर 7 सब्जेक्ट असतात टोटल. या 7 सब्जेक्टवर 100 प्रश्न असतात ज्याला 200 मार्क असतात. ईच अँड एव्हरी क्वेश्चन कॅरीज 2 मार्क्स अँड इट इज ऑल्सो इन्क्लुडेड 3:1 निगेटिव्ह मार्किंग, ओके. सी सॅटच्या पेपरमध्ये तुम्हाला 3:1 निगेटिव्ह मार्किंग असते,
ठीक आहे, लक्षात येते. फक्त डिसिजन मेकिंग हा जो पार्ट आहे त्याला निगेटिव्ह मार्किंग नसते. सो मोस्ट प्रॉब्ली मुलांनी सगळ्यात पहिल्यांदा जर सीसॅटचा पेपर सोडवताना डिसिजन मेकिंग हा जो पार्ट आहे तो पहिल्यांदा त्यांनी सोडवला पाहिजे. ठीक आहे, लक्षात येते. एक्झाम पॅटर्न प्रिलिमिनरी 400 मार्काची असते. या 400 पैकी दरवेळीस कट ऑफ जो आहे मार्कांचा हा वेरीज करत असतो. ठीक आहे, आपल्याकडे कट ऑफ जो आहे हा 400 पैकी ॲटलीस्ट 220 पर्यंत किंवा 230 पर्यंत जर तुमची मजल जात असेल दोन्ही पेपर मिळून तर तुम्ही प्रिलिमिनरी पास असता. 2018-19 दरम्यान एक हायेस्ट कट ऑफ लागलेला, जवळजवळ 250 मार्कांचा कट ऑफ लागलेला. ठीक आहे, मागच्या वेळेस तो नंतर थोडा थोडा कमी होत गेलेला आहे. ठीक आहे, जसा पेपर असेल, जसा त्याची काठिण्य पातळी असेल, त्याप्रमाणे ह्या प्रश्नांचा म्हणजे ह्या प्रिलिमिनरी ही जो पेपर आहे त्याचा कट ऑफ तिकडे सांगण्यात येतो. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रिलिमिनरी 400 मार्काची झाल्यानंतर मेन्स येते. मेन्स जवळजवळ प्रिलिमिनरी आणि मेन्समध्ये 2-3 महिन्यांचा गॅप असतो. ठीक आहे, तर टोटल मेन्समध्ये, राज्यसेवेच्या मेन्समध्ये जवळजवळ 6 पेपर असतात आणि ते 3 दिवसांमध्ये कलेक्ट होतात. ठीक आहे, सो पहिल्या दिवशी लँग्वेजेसचे पेपर असतात. लँग्वेजेसचा जो पेपर असतो मराठी आणि त्याच्यानंतर इंग्लिश. ठीक आहे, तो पेपर वन जो आहे हा डिस्क्रिप्टिव्ह आहे. त्या डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला एसे रायटिंग आहे, त्याच्यानंतर ट्रान्सलेशन आहे आणि प्रिसाईज रायटिंग आहे. प्रिसाईज रायटिंग म्हणजे सारांश लेखन. ठीक आहे, हे जे एसे रायटिंग, ट्रान्सलेशन आणि प्रिसाईज रायटिंग आहे हे 50 मार्क्स फॉर मराठी अँड 50 मार्क्स फॉर इंग्लिश असं इन्क्लूड करून 100 मार्काचा हा पेपर असतो. डिस्क्रिप्टिव्ह पेपर असल्या कारणाने मुलांनो लक्षात घ्या, या पेपरला 3 तासाचा वेळ असतो. आणि दुसरी एक गोष्ट, या पेपरला निगेटिव्ह मार्किंग नसते कारण हा पेपर डिस्क्रिप्टिव्ह असतो. तुम्हाला मराठीमध्ये एक निबंध लिहायचा आहे, एक निबंध इंग्लिशमध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर एका मराठी पॅसेजचं इंग्लिशमध्ये भाषांतर करायचं आहे, एका इंग्लिश पॅसेजचं तुम्हाला मराठीमध्ये भाषांतर करायचं आहे. येते लक्षात. आणि तिसरा पार्ट जो आहे प्रिसाईज रायटिंग. प्रिसाईज रायटिंग म्हणजे एक परिच्छेद असेल किंवा एक पॅसेज असेल त्याचा प्रिसाईज रायटिंग म्हणजे सारांश लेखन तुम्हाला लिहायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, एसे रायटिंग 25 मार्काला असतं, भाषांतर ट्रान्सलेशन 15 मार्काला आणि 10 मार्काला तुम्हाला प्रिसाईज रायटिंग असते. असं हे मार्कांचं डिस्ट्रीब्युशन असतो. या पेपरला 3 तास असतात आणि इथे निगेटिव्ह मार्किंग नसते. आलं लक्षात. त्याच दिवशी दुसरा पेपर अगेन मराठी आणि इंग्लिश याच दोन विषयांवर असतो. तो देखील 100 क्वेश्चनचाच असतो, 100 मार्कांचाच असतो, पण त्याला 1 तास असतो कारण हा पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे. आणि इथून पुढचे जे आहेत पेपर, चारही पेपर ऑब्जेक्टिव्ह आहे. लक्षात घ्या, मेन्समध्ये पहिला पेपर सोडला तर बाकीचे 5 पेपर हे ऑब्जेक्टिव्ह आहेत. आय होप की इथपर्यंत जे झाले ते मुलांना व्यवस्थित समजलेलं आहे. नेक्स्ट बोलूया आपण, दुसऱ्या दिवशी जे पेपर होतात त्याच्यामध्ये कोणते कोणते विषय असतात. दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या पेपरमध्ये हिस्ट्री आणि ज्योग्राफी, आणि इथे प्रामुख्याने तुम्हाला महाराष्ट्राचा हिस्ट्री आणि महाराष्ट्राचा भूगोल व्यवस्थितपणे विचारला जातो, डीपमध्ये विचारला जातो. ठीक आहे, याला आपण GS1चा पेपर म्हणतो. जवळजवळ 2 तासाचा वेळ असतो, 150 प्रश्न असतात आणि मार्क सुद्धा 150 असतात. इथे पण निगेटिव्ह मार्किंग असते. सेम डेला दुसऱ्या वेळेस दुसरा पेपर असतो पॉलिटी म्हणजेच राज्यशास्त्र आणि लॉ. लक्षात घ्या, तुम्ही MPSC म्हणजे शासनाचे क्लास 1 अधिकारी होतात. सो डेली युसेजमध्ये जे लॉ आहेत त्याच्यावर हे प्रश्न विचारले जातात. आणि ते लॉ म्हणजे मी काही उदाहरणं देईन तुम्हाला, जसं कन्झ्युमर प्रोटेक्शन, ग्राहक संरक्षण कायदा आहे, डोमेस्टिक व्हायलेन्स आहे, स्त्रियांशी रिलेटेड आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर माहितीचा अधिकार, त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञानाचा अधिकार, अशा जे जवळजवळ 9 ते 10 लॉ आहेत या लॉवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्याला देखील 150 प्रश्न आणि 150 मार्कच असतात आणि 2 तासाचा वेळ असतो. शेवटच्या दिवशी आपण पहिला पेपर जो असतो HR आणि HRD. HR म्हणजे ह्युमन राईट्स, मानवी अधिकार. HRD म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे मानवी संसाधनांचा विकास. लक्षात घ्या, आपल्या देशामध्ये आता एक योजना जी गरीब कल्याण योजना आहे त्याच्यामध्ये आपले पंतप्रधान म्हणतात की जवळजवळ 80 लाख लाभार्थ्यांनी त्या गरीब कल्याण योजनेचा वापर, म्हणजे सरळ सोड आपण म्हटलं पाहिजे की 80 लाख लोक आपल्याकडे गरीब आहेत. आणि अशा लोकांना जर मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्यांच्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार नवनवीन योजना आणतात. जसं गॅसशी रिलेटेड आहे उज्ज्वला योजना. ठीक आहे, तर अशा काही योजना आहेत, त्या योजनांवर तुम्हाला, या योजनांवर तुम्हाला इथे प्रश्न असतात. ठीक आहे, शेवटचा जो पेपर आहे तो आहे इकॉनॉमिक्स ॲग्रिकल्चर
आणि सायन्स टेक्नॉलॉजी. लक्षात घ्या, देशाचा आपली अर्थव्यवस्था जी आहे अजूनही कृषीप्रधान आहे आणि सध्या नवनवीन टेक्नॉलॉजीज येत आहेत, विज्ञानामध्ये नवीन वाटा उपलब्धतात आणि त्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन्स तुम्हाला इथे विचारले जातात. सो टोटल त्या मेन्समध्ये नाही म्हटलं तरी 800 मार्काची मेन्स असते आणि टोटल 6 पेपर कंडक्ट असतात इन्क्लुडेड लँग्वेजेस. ठीक आहे, सो 800 मार्काची ही मेन्स असते आणि नंतरचा चॅप्टर असतो तुमचा सगळ्यात शेवटला जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये तुम्हाला तिसरा टप्पा येतो पर्सनॅलिटी टेस्ट. पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे आपण याला म्हणतो मुलाखत जी 100 मार्कांची असते. बऱ्याच विद्यार्थ्यांना इथपर्यंत आल्यानंतर समजत नाही किंवा टेन्शनमध्ये असतात की मुलाखतीला कोणाचं पॅनल असेल, काय असेल किंवा कसे प्रश्न विचारतील, तर त्यांचं थोडंसं निरसन करून देतो. एक्झॅक्टली टू बी व्हेरी काम अँड पेशंटली आपल्याला तिकडे अपिअरन्स व्हायचं असतं. सगळ्यात पहिला काय बघितलं जातं तर तुमचा पॉझिटिव्ह अपिअरन्स बघितला जातो, तुमचा अप्रोच बघितला जातो, तुमची मेंटल स्ट्रेंथ ही एकदम नॉर्मल आहे की नाही हे बघितलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमच्यामधला होनेस्टी प्रामाणिकपणा किती आहे. समजा एक दोन प्रश्नांची उत्तरं जर तुम्हाला येत नसतील तर तुम्ही ती टाळू शकता किंवा तिकडे फेसेस बनवण्याऐवजी तुम्ही सांगू शकता की सॉरी सर हे मला येत नाही आहे. म्हणजे तुमचा जो प्रामाणिकपणा आहे तो दिसून येतो. त्याच्यानंतर बाकीचे प्रश्न तुमच्या एज्युकेशन बॅकग्राऊंडवर असतात, तुमचं पदवी कशामध्ये झालेली आहे त्याच्यामध्ये असतात, हॉबीजवर असतात, तुम्ही ज्या प्रदेशातून आलेले आहात त्या प्रदेशाचं तुम्हाला पूर्ण नॉलेज पाहिजे, कारण एक दोन प्रश्न त्याच्यावर देखील असतात. सो हा पूर्ण पॅटर्न आहे. आपण बघितलेला आहे की दरवर्षी MPSC एप्रिल महिन्यामध्ये राज्यसेवेची एक्झाम असते आणि त्याच्या नेक्स्ट महिन्यामध्ये संयुक्त, या दोन्हीही एक्झाम दर हरेक पदवीधर मुलगा देऊ शकतो, तो पदवीच्या शेवटच्या वर्षाला जरी असेल तरी देऊ शकतो. ठीक आहे, तर हे जे स्वरूप आहे ते आज मी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर मांडलेलं आहे. आय होप की तुम्हाला यातल्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. ठीक आहे, येणाऱ्या 24 एप्रिलच्या एक्झामसाठी, त्याचप्रमाणे येणारी 16 जूनची कंबाईनची एक्झाम आहे, त्यासाठी आपल्या कॉलेजतर्फे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेलने बॅचेससुद्धा लॉन्च केलेल्या आहेत. तर ज्याला कोणाला इंटरेस्ट असू शकतो त्यांनी मला अप्रोच केलं तरी चालेल. ह्या आपल्या कॉलेजतर्फे जवळजवळ कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये UPSC ची एक्झाम आहे, MPSC ची एक्झाम आहे, बँकिंग, IBPS आणि रेल्वेच्या एक्झाम, या सगळ्यांच्या वेगवेगळ्या बॅचेस चालवल्या जातात आणि प्रत्येक विषयाला तज्ज्ञ मंडळी आपण नेमून ठेवलेले आहे. रेग्युलर टेस्ट होतात आणि त्याचप्रमाणे मुलांना ह्या स्पर्धा परीक्षामध्ये सुद्धा खूप चांगलं फील्ड आहे हे आम्हाला सांगण्याचा उद्देश असतो. थँक्यू.